नमस्कार बालमित्रांनो, आज मी तुम्हाला जी बोधकथा सांगणार आहे त्या बोधकथेचं नाव आहे व्यावहारिक ज्ञान। पूर्वीच्या काळी गुरुकुलात शिष्य ग्रंथ विद्या शिकायला जात असत। पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञानही गुरुकडून त्या शिष्यांना दिले जात असे। एक दिवस पाठ संपल्यानंतर प्रश्नोत्तर सुरू होती, त्यावेळी शिष्य गुरुजींना म्हणाले, आम्हाला लवकर सांगता येणार नाही आणि लगेच ज्याचे उत्तर शोधून काढता येणार नाही असा प्रश्न विचारा, जेणेकरून त्याचे उत्तर समजल्यावर आमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल। शिष्याने खूप आहट्ट धरल्यामुळे शेवटी गुरुजी त्यांना सांगायला तयार झाले। त्यांनी एका शिष्याला चाळणी आणायला सांगितली, ती चाळणी घेऊन तो आला आणि मग ती चाळणी शिष्याजवळ देत गुरुजी म्हणाले, समुद्रावर जा आणि या चाळणीत पाणी भरा। गुरुजीच्या आज्ञेप्रमाणे ती चाळणी घेऊन सर्व शिष्य समुद्रावर गेले। बराच वेळ झाला तरी शिष्य परत आले नाही, म्हणून गुरुजी त्यांना शोधत समुद्र किनारी गेले। तिथे जाऊन पाहतात तर काय, रिकामी चाळणी वाळूवर ठेवून शिष्य हताशपणे त्या चाळणीकडे पाहत बसले होते। गुरुजी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी शिष्यांना विचारले, चाळणी न भरता तुम्ही कसे काय बसलात? यावर शिष्य म्हणाले, तुम्ही आम्हाला फारच आवड कोडं घातलं आहे, आम्ही खूप प्रयत्न केले पण चाळणीत पाणी साठवून ठेवता येत नाही। हे ऐकल्यावर गुरुजी पुढे झाले आणि त्यांनी चाळणी हातात घेतली आणि म्हणाले, प्रश्नाकडे कधी कधी वेगळ्या दृष्टीने पाहावे लागते। आपल्या मनात बसलेल्या पक्क्या कल्पना आणि शब्द यांची येथे गल्लत करू नये। मी तुम्हाला फक्त चाळणी भरा एवढेच सांगितले होते, भरलेली चाळणी उचलून आश्रमात घेऊन या असेच म्हणालो होतो, असे म्हणालोच नव्हतो। गुरुजींनी ती चाळणी हातात घेतली आणि समुद्राच्या पाण्यात ठेवली। क्षणात चाळणी पाण्याने भरून गेली, एवढी क्रिया त्यांच्या शिष्याकडून अपेक्षित होते। तात्पर्य शोधायचं असतं एक आणि आपण मात्र जातो भलतीकडेच। आवडली ना बोधकथा बालमित्रांनो? तुम्हालाही बोधकथा नक्की आवडली असेल। धन्यवाद।